नमस्कार आज कार्तिक शुक्ल षष्ठी शक एकोणीशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक पदी बीडच्या डॉक्टर गौरी राठोड यांची नियुक्ती मुलुंडमधील गोकुळ नर्सिंग होम आगीत भस्मसात आणि छाबया पार्क अधिकृतच असल्याचा आमदार प्रताप सरनायक यांचा दावा तर सरनायक यांना चार कोटींचा दंड यानंतर घडामोडी श्रुतपणे पण पन काही क्षणातच ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकपदी बीडच्या सुप्रसिद्ध जिल्हा शल्यचिकित्सक गौरी राठोड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला बीडमध्ये गर्भचिकित्साविरोधात राठोड यांनी मोहीम उघडली होती त्यामुळे त्यांना धमक्याही आल्या होत्या पण न डगमगता त्यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली बीडमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भचिकित्सा करताना त्यांनी काही डॉक्टरांना पकडलंही होतं बीडमध्ये यामुळे महिलांचा दर हजारी घट दर घटला होता परळीतील डॉक्टर सुदामा आणि सरस्वती मुंडे यांच्यावर त्यांनी गर्भचिकित्सा संदर्भात कारवाई केली होती मुदत उलटून गेल्यानंतरही एका महिलेचा गर्भपात करताना त्यावेळी मृत्यू झाला होता तर दुसऱ्या प्रकरणात अनधिकृत गर्भपात करणाऱ्या डॉक्टर शिवाजी सानप आणि त्यांचे सासरे डॉक्टर श्रीहरी लहाने यांच्यावर त्यांनी कारवाई केली होती जिल्हा रुग्णालयात मोठ्या अपेक्षेने येणाऱ्या रुग्णांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यावर आपला भर असेल असं त्यांनी सांगितलं टप्प्याटप्प्यानं जिल्हा रुग्णालय हे एखाद्या खासगी रुग्णालयापेक्षाही उत्तम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्हा रुग्णालयातील मिळणाऱ्या वेतनात वाढ करण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना परवडणाऱ्या दरात सेवा देण्यावर आपला भर राहणार असून यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं जिल्हा रुग्णालयाचं शल्य चिकित्सक पद डॉक्टर आर एस कुलकर्णी यांच्यानंतर जवळपास पाच महिने रिक्त होतं विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा आज चौसष्टवा वाढदिवस आज जल्लोषात साजरा करण्यात आला डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत विविध थरातील मंडळींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी डावखरे यांच्या घरी गर, मोठी गर्दी जमली होती आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये वसंत डावखरे यांचा पुण्यातील शिरूर येथे जन्म झाला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वसंत डावखरे महापालिकेवर निवडून आले त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी ठाण्याचं महापौर पदही भूषवलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये डावखरे यांची विधान परिषदेवर निवड झाली तर आजाद शत्रू म्हणून ओळखले असलेले वसंत डावखरे दोन हजार दहा मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले एकोणीसशे पासून आजपर्यंत ते विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम करत आहेत मुलुंड येथील गोकुळ नर्सिंग होमला काल आग लागल्याने आगीत जळून खाक झालं या आगीतून सुदैवानं रुग्ण बचावले असले तरी एका डॉक्टरचा भाजून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे काल पहाटेच्या सुमारास या रुग्णालयाला आग लागली महात्मा गांधी रस्त्यावरील एका तीन मजल्यांच्या इमारतीत पहिल्या माळ्यावर हे रुग्णालय आहे या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाला आग लागली या आगीत बाह्य रुग्ण विभाग पूर्णतः भस्मसात झालं बाह्य रुग्ण विभागाच्या आतमध्ये डॉक्टरांचं दालन आहे या दालनात झोपलेले डॉक्टर राहुल रुद्रराव यांचा भाजून आणि गुदमरून मृत्यू झाला बाह्य रुग्ण विभागाच्या बाजूला रुग्णांचा वॉर्ड होता एका रुग्णाच्या नातेवाईकाने आग लागल्यावर आरडाओरडा केला यामुळं मागच्या दारानं रुग्णांना बाहेर काढता आलं अग्निशमन दलानं धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली ठाण्यातील लोकमान्य पाडा नंबर एक परिसरात लोहगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे प्रथमे साटम योगेश गावित आणि त्यांच्या मित्रांनी ही प्रतिकृती उभारली आहे दिवाळी संपली असली तरी सध्या सुट्ट्या असल्यामुळं या सुट्ट्यांचा आनंद किल्ल्यांमधून घेतला जात आहे प्रत्यक्ष किल्ल्यावर जाणं सर्वांना शक्य नसलं तरी आपापल्या कामांमधून वेळ काढून गल्लोगल्ली किल्ल्यांचं दर्शन आहे किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न होताना दिसतो असाच प्रयत्न लोकमान्य पाडा नंबर एक मधील बच्चे कंपनी केलाय नगरमधील छाबैया पार्क अधिकृतच असल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे शिवसेनेचे आमदार आणि या इमारतीचे विकासक प्रताप सरनाईक यांनी सर्व व्यवहार अधिकृत असल्याचं सांगून त्याचे पुरावेही एका पत्रकार परिषदेत सादर केले आपण महापालिकेला शाळा बांधून दिली असून त्या बदल्यात शाळेचं चटई क्षेत्र पार्क पार्कमध्ये वापरण्यात आल्याचं नाईक यांनी सांगितलं छाबैया पार्क या इमारतीत एकशे बारा सदनिका असून बत्तीस सदनिका अनधिकृत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केला होता त्यानंतर महापालिकेनं त्या बांधकामाची चौकशी केली महापालिका आयुक्त आर ए राजीव यांच्या काळात या इमारतीला वापर परवाना मिळू शकला नाही मात्र त्यांची बदली झाल्यानंतर सर्व कामं सुरळीत झाली या इमारतीला प्रमाणपत्रही देण्यात आल्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सरनाईक यांना यासाठी चार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार असून आपण शिवसेनेचे से आमदार असल्यामुळं विरोधक खोटे आरोप करत असल्याचा प्रताप सरनाईक यांनी सांगितलं मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर गॅसने भरलेला टँकर उलटा झाल्यानं खळबळ उडाली होती हरियाणाकडून बडोद्याकडे गॅस घेऊन जाणारा हा टँकर मुंब्रा बाह्यवळण रस्त्याकडे येत होता त्यावेळी ओव्हरटेक करणाऱ्या एका गाडीला पुढे जाण्यासाठी संधी देताना टँकर चालकाचा ताबा सुटला आणि तो विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन उलटा झाला टँकर उलटा झाल्यावर त्यातून काही काळ गॅस गळती होत होती पण अग्निशमन दलानं वेळीच धाव घेऊन ही गळती थांबवण्यात यश मिळवलं आणि यामुळे मोठी दुर्घटना टळली ठाणे महापालिका शहरामध्ये जागोजागी साठला कचरा उचलण्यासाठी दीडशे कंटेनर घेणार आहे ठाणे शहरात रोज साधारणतः साडेसातशे टन कचरा जमा होतो या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर असतानाच आता कचरा साचला जाऊ नये यासाठी महापालिका हे कंटेनर घेणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात निर्माण होणारा कचरा घंटा गाडीच्या माध्यमातून तसंच कंटेनर मधून उचलला जातो पण शहराची वस्ती वाढू लागल्यानं कचराही वाढू लागलाय सध्या महापालिकेकडे दीडशे कंटेनर असून हे कंटेनर कमी पडत असल्यानं नवीन कंटेनर घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे यासाठी साठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कंटेनर खरेदीचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे